आज रंगपंचमीचा उत्साह आहे आणि राज्यातील प्रमुख देवस्थानांमध्ये सुद्धा कोरोनानंतरचा रंगपंचमीचा उत्साह पाहायला मिळतोय. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या मंदिरात 2 वर्षांनी पहिल्यांदाच पारंपरिक पद्धतीने रंगोत्सव साजरा झाला. दुग्धाभिषेक करून देवीला शुभ्र रंगाची वस्त्र परिधान करण्यात आली आणि त्यानंतर सुवर्णालंकार घालून देवीची आरती करण्यात आली. देवीला गुलाबी रंग लावल्यावर सर्वत्र रंगपंचमीला सुरुवात झाली. तर सावळ्या विठुरायाच्या पंढरीत कोरोनाच्या 2 वर्षांनंतर रंगपंचमी साजरी होते. विठ्ठलाच्या मूर्तीला रंग लावून या सोहळ्याची सुरुवात झाली. यावेळी पर्यावरणपूरक कोरड्या रंगांची रंगपंचमी साजरी झाली. या सोहळ्यात शेकडो भाविक सहभागी झालेले. तर साईनगरी शिर्डीतही रंगपंचमीची लगबग आहे. शिर्डीत साईंच्या सुवर्णरथाची मिरवणूक काढली जाईल. 2 वर्षांनंतर पहिल्यांदाच ही मिरवणूक निघते. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.